पहिली फाईल ही दूध घोटाळा, पण आश्रम शाळेमध्ये जो दूध घोटाळा झाला त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. राज्यात 1552 शासकीय, आता याच्यामध्ये पहिला करार 1819 जो आहे त्याच्यामध्ये अमूलकडनं दूध घ्यायला हरकत नाही, महानंद, आरे, चितळे अशा 3-4 कंपनीचं नाव त्या जी आर मध्ये देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याकडनं आपण दूध घ्यावं आणि मग ते याचा असा करार आहे ते पुढे लहान मुलांना द्यावं टेट्रापॅकच्या माध्यमातून. मी इथं ठेवलेलं आहे 16 रुपये किंमत आणि 70-74 रुपये एका लिटरची किंमत टेट्रापॅकची. जेव्हा 1819 मध्ये हा करार झाला होता त्याच्यामध्ये 46.49 पर लिटर असं अमूल, महानंद, आरे, चितळे यांच्याकडनं दूध घेऊन सरकारने पुढे ते देण्यात यावं. दुसऱ्या एका टेंडरमध्ये अमूल टेट्रापॅकसाठी 49.75 रुपये हे तिथं करार झाला होता आणि वर्षभर तसं दूध त्या गरीब मुलांना देण्यात आलं होतं. टेंडर अटॅच केलेलं आहे. 23-24 मध्ये तसंच टेंडर काढण्यात आलं, नवीन टेंडर काढण्यात आलं आणि त्याच्यामध्ये 167 कोटी रुपयाचं ते टेंडर आहे. त्याच्यामध्ये किती टेट्रापॅक द्यायचे होते तर 5 कोटी 71 पॅकेट्स 200 ml हे द्यायचं असा करार तिथं केला गेला. त्याच्यात नाशिक 2 कोटी 60 लाख, ठाणे 1 कोटी 66 लाख पॅकेट्स, अमरावती 88 असं करून 5 कोटी 71 लाख आहे. आता ह्याच्यामध्ये सहज आपल्याला मी विचारलं तर आज शेतकऱ्याकडनं दूध किती रुपयाला घेतलं जातं, तर एखादी चांगली कंपनी असेल चांगल्या क्वालिटीचं दूध आजच्या काळामध्ये 30 रुपयाला घेतलं जातं आणि मग त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काही फरक असेल तर रेट 24 पासून ते 30-31 पर्यंत आहेत. आता आमची सगळ्यांची अपेक्षा होती की शेतकऱ्याला 5 रुपये बिना अटी देण्यात यावे, यासाठी आम्ही लढलो, भांडलो, भांडल्यानंतर मग अटी काढण्यात आला. अजूनपर्यंत 5 रुपयाचं अनुदान शेतकऱ्याला मिळालेलं नाही. मग 30 रुपये आजच्या मार्केटमध्ये चांगल्या दुधाची जर किंमत शेतकऱ्याला मिळत असेल तर सहज याचा अभ्यास केला या नवीन कराराचा 23-24 मध्ये जो दिला गेला त्याच्यामध्ये किती रुपयाला दूध या टेंडरमध्ये दिलं गेलं याचा अंदाज जर घेतला तर ते 146 रुपये पर लिटर असं हे दूध देण्यात आलेलं आहे. पूर्वीचा करार 49 होता, आता 146. पण ठीक आहे, आमची अपेक्षा आहे की जर शेतकऱ्याला 146 मिळत असेल नाही तर खर्च जाऊन 100 रुपयाला मिळत असेल तर काही हरकत नाही. आता ह्याच्यामध्ये कदाचित 146 रुपयाली या देशातले सगळ्यात श्रीमंत अंबानी कुटुंब असेल, अडाणी कुटुंब असेल, हे सुद्धा एवढं महाग दूध तिथं घेत नसावेत. आता ह्याच्यामध्ये एक टेट्रापॅक 1 लिटरचा असेल तर साधं दूध 26 ते आणि जर UST असेल तर 32 असं 55 रुपयाच्या आसपास त्याची किंमत आहे बल्कमध्ये द्यायचं असेल. आणि हे जे 200 ml आहे त्याची किंमत 13.80 रुपये येते. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर या रेट प्रमाणे आपण गेलो तर हा 168 रुपयाचा जो करार राज्य सरकारले गरीबाच्या मुलांना, आदिवासी समाजाच्या मुलांना दूध देण्यासाठी जो केलाय तो 85 कोटीमध्ये बसायला पाहिजे होता, पण मग 165 कोटी आणि 85 कोटीत बसायला पाहिजे होते तर दलाली किती रुपयाची दिली गेली तर ती 80 कोटी रुपयाची दिली गेली. आता हा करार कोणाबरोबर केला गेला तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जो आहे तिथे एक प्रायव्हेट कंपनी आहे, ती कोणाची तो तुम्ही बघा, त्या कंपनी बरोबर करार केला गेला 50% क्वांटिटीचा. आणि एक कोल्हापूर मध्ये काय ना तालुका, पन्हाळा तालुका, तिथे एक कोऑपरेटिव्ह आहे, ते सुद्धा सत्तेत आहेत, त्यांना सुद्धा तिथं करार हा दिला गेला. म्हणजे आंबेगाव, पुणे जिल्हा आणि कोल्हापूर मध्ये तिथं पन्हाळा. आता ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आंधळ दूध दळते आणि कुत्रपीठ खाते अशी परिस्थिती आहे. आता ह्याच्यात पूर्वी करार हा महानंद बरोबर होता. आता जर सरकार बोलते की आम्हाला महानंदला प्रॉफिट मध्ये आणायचंय
आणि म्हणून आम्ही एनडीटीबीला म्हणजे गुजरातला दिलं गेलंय. हा अख्खा कॉन्ट्रॅक्ट जर महानंदला दिला गेला असता तर 84 कोटी रुपये जो प्रॉफिट फक्त महानंदला झालं असतं. पण इथं आपण जर बघितलं तर हे पूर्ण कॉन्ट्रॅक्ट हे एका प्रायव्हेट कंपनीला आणि सत्तेत असणारा एक नेता कोल्हापूरचा त्यांच्या कोऑपरेटिव्हला हे दिलं गेलं. आणि ह्याच्यात जे दूध शेतकऱ्यांना 30 रुपयाला घेतलं गेलं तेच दूध गरिबाच्या पोरांना सरकारच्या माध्यमातून हे 183 रुपये पर लिटर हे दिलं गेलं. आणि ह्याच्यात 80 कोटीची दलाली ही घेण्यात आली होती. आता ही दलाली जी 80 कोटीची दिली गेली ज्या कंपनीला दिली गेली हा करार जो मार्च मध्ये झाला तर मग काही लोकांचं विकासासाठी जाण्याचं हे 3 महिन्याआधी ठरलं होतं का असा आमचा प्रश्न आहे. आणि मग हे 80 कोटी रुपये जे अतिरिक्त दिले गेले हे सरकार त्या कंपनीकडनं हे परत पैसे घेणार आहे का, याच्यामध्ये सखोल चौकशी ते करणार आहेत का. आणि ही जी दलाली आहे 50% आणि 80 कोटीची ही परत सरकार त्यांच्याकडनं घेणार आहे का, याच्याबद्दलचं पत्र हे मी पीएमओला पण देणार आहे, सीएमला पण देणार आहे आणि तसंच पत्र सुद्धा जे काय अँटी करप्शनच्या एजन्सी आहेत त्यांना ते देणार आहे. आणि ह्याच्यात ते झालं बैल, त्यामुळे या दुधाच्या आदिवासी मुलांच्या ह्याच्यात 80 कोटीची दलाली त्या गेल्या 10 महिन्यामध्ये 2 प्रायव्हेट कंपन्याला दिली. आणि या कंपन्या कुणाच्यात कशाच्यात याचा एक अभ्यास कुठेतरी तिथं झाला पाहिजे. जे लोक म्हणतायत आज आम्ही सत्तेत विकासासाठी गेलो त्या लोकांनी कुठेतरी आता शेतकऱ्याला सांगितलं पाहिजे त्या शेतकऱ्याकडनं 30 रुपयाला तुम्ही घेता दूध आणि तेच दूध तुम्ही 143 जर विकत असाल तर विकास हा शेतकऱ्याचा आहे का तुमच्या मित्राचा आहे का मित्राच्या कंपनीचा आहे हे कुठेतरी आता सामान्य लोकांना सांगण्याची वेळ आलेली आहे. आणि दुसरी वाईट गोष्ट अशी की करा जो GR आहे बेसिक GR आरोग्याचा त्याच्यामध्ये एका मुलाला दिवसाला 250 ml दिलं गेलं बाहेर पण हा जो नवीन कॉन्ट्रॅक्ट झाला तो फक्त 200 ml झालाय. म्हणजे 50 ml हे त्या गरीब मुला मुलीला तिथं कमी जाणार आहे. हा झाला पहिला आदिवासी दूध घोटाळा. आता ह्याच्यामध्ये मी दुसरा विषय इथं घेणार आहे तो आहे समाज कल्याणचा. आता ह्याच्यामध्ये 25% दलालीचा मुद्दा आहे. आता सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत मागासवर्गीय विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार दिला जातो. किती वसतिगृह आहेत तर 443 आहेत. विद्यार्थी किती आहेत तर त्याच्यामध्ये 42,000 आहेत. आणि 93 शासकीय निवासी शाळा आहेत त्याच्यामध्ये 14,000 विद्यार्थी आहेत. म्हणजे 57,000 विद्यार्थ्यांचा आरोग्याचा गरीब कुटुंबाच्या SC समाजाच्या मुला मुलींचा हा मुद्दा आहे. इथं सुद्धा या दलाली सरकारने 25% दलाली घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा 2 करार आहेत, 2 GR काढण्यात आले आहेत. टेंडर आहे, शासन निर्णय 2019-20 चा आहे ज्याच्यामध्ये स्थानिक स्तरावर निविदा काढून कंत्राट दिले गेले. म्हणजे अमरावतीच्या अमरावतीला, छत्रपती संभाजीनगरचं त्यांना, पुण्याचं पुण्याला, असं डिसेंट्रलाइज पद्धतीने करार हे दिले गेले होते. तेव्हा सरासरी किती रुपये पर स्टुडंट होतं तर 4,000 रुपये पर स्टुडंट होतं पर मंथ असा कॉन्ट्रॅक्ट होता. म्हणजे उदाहरण वर्ध्याला 3,451 रुपयाचा करार होता. यामध्ये दुधाचं 255 वेगळे आणि GST 265 वेगळे. म्हणजे तसं बघितलं तर वर्ध्यासाठी 3,400 नाही तर 3,000 रुपयाचा करार हा 19 आणि 20 मध्ये केला गेला होता. आता 23-24 म्हणजे सत्ता बदल झाला, काही लोक विकासासाठी गेले, काही लोकांना मंत्रीपद मिळत नव्हतं, मग कदाचित व्यक्तिगत लाभ देण्याचा प्रयत्न केला गेला आहे का असं कुठेतरी आहे. आणि नेत्यांचे लाड पुरवण्याचा प्रयत्न या सरकारने केला गेला आहे का असा विषय याच्यामध्ये आहे. 23-24 मध्ये कॉन्सेप्टच बदलला. पूर्वी डिसेंट्रलाइज होतं, तिथल्या तिथलं दिलं जात होतं, क्वालिटीवर सरकार आणि अधिकारी कंट्रोल करत होतं. इथं यांनी काय केलं तर अख्खा GR बदलून हे सेंट्रलाइज केलं. आणि हे किती रुपयाचं टेंडर आहे तर वर्षाला 350 कोटीचे 3 वर्षासाठी आहे. 1,050 कोटी रुपयाचं हे टेंडर आहे 3 वर्षासाठी. आता ह्याच्यामध्ये नवीन टेंडरमध्ये रेट काय, तर नवीन टेंडरमध्ये 5,200 रुपये
ते 54 रुपये स्ट्रेट रेट आहे. जसं पूर्वी अमरावतीला वेगळं, पुण्याला वेगळं असायचं, आता तसं नसून आता इथं एकच सेंट्रलाइज रेट हा दिला गेलाय 5200 रुपये ते 5400 रुपये. आता ह्याच्यामध्ये तसं बघितलं तर जो आधीचा रेट आहे आणि जो आत्ताचा रेट आहे याच्यामध्ये 25% फरक आहे, म्हणजे 1200 ते 1400 रुपयाचा फरक आहे. पण काय वेगळं केलं यांनी, तर मध्ये फक्त एक मोठी कंपनी आणली आणि मग ती कंपनी छोट्या कंपनीला हे सब कॉन्ट्रॅक्ट करू शकते. पूर्वीचा जो कॉन्ट्रॅक्ट होता, जीआर होता, त्याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग अलाउड नव्हतं. आत्ताचा जो नवीन करार झालाय त्याच्यामध्ये सब कॉन्ट्रॅक्टिंग अलाउड आहे. म्हणजे तुला पद मिळत नाही, तुला मंत्री पद मिळत नाही, नाही तर तुम्ही आता सत्तेत आलेला आहात, मग आता तुम्हाला कुठेतरी मलिदा दिला पाहिजे आणि तुम्हाला कुठेतरी दलाली खाण्याची संधी दिली गेली बाहेर. म्हणून फक्त एक मध्ये कंपन्या आणल्या आणि त्या कंपनीने खालच्या कंपनीला सब कॉन्ट्रॅक्ट केलं गेलं. आता ह्याच्यामध्ये 1000 कोटीचा जो करार झालाय, या गणितानुसार, या फाईल अनुसार 25% दलाली इथं घेतली गेली. मग ह्याच्यामध्ये 240 ते 260 कोटी रुपये ही दलालीमध्ये या सरकारने तिथं या लोकांना दिले. कोणाच्या ह्याच्यावर? SC समाजाच्या लहान मुला मुली आणि कॉलेजमधल्या मुला मुलींच्या बाबतीत इथं भ्रष्टाचार तिथं झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये 4 कंपन्या कुठल्या आहेत ज्यांचा लाड पुरवला गेला? त्याच्यामध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्यानंतर ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे, BVG इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे आणि ई गव्हर्नन्स सोल्युशन लिमिटेड आहे. आता क्रिस्टलचं एक चांगली गोष्ट आपण ऐकली असेल, काल ते लिस्टेड झाली. 2000 विविध प्रकारचे करार त्यांचे आहे, चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्रातली एक कंपनी लिस्टेड होत असेल, देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः तिथं होते, त्या कंपनीच्या मालकांनी सांगितलं नेहमी नेहमी आम्हाला मार्गदर्शन देवेंद्र फडणवीस साहेबांचं मिळालं, चांगली गोष्ट आहे, काय हरकत नाही. पण ज्या पद्धतीने ती कंपनी वाढते अशी गरिबाची पण आणि छोट्या लहान मुलांच्या नाही तर युवांच्या कंपन्या वाढल्या तर काय हरकत आहे, आमचं मत आहे. त्यामुळे त्या कंपनीबद्दल, जसं की क्रिस्टल ज्याला बाथरूम धुण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो, वॉचमॅनचा कॉन्ट्रॅक्ट दिला जातो, ऑफिस साफ साताऱ्याची कंपनी आहे कैलास फूड आणि किराणा, मोठी कंपनी. अमरावती ब्रिस्क इंडिया, पुन्हा दिलं कैलास फूड आणि किराणा. कदाचित हे ऐकल्यानंतर जे किराणा दुकानदार आहेत त्यांना असं वाटतं गेल्या 20-25 वर्षामध्ये आम्ही काय केलं, एवढी मोठी किराणा कंपनी झाली बघा ती साताऱ्याची. परत नागपूर ब्रिस्क इंडिया, साताऱ्याच्या कंपनीने नागपूरचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, अमरावतीचं कॉन्ट्रॅक्ट दिलं, तिथं पण कैलास फूड आणि किराणा. आता किती विद्यार्थी कोणाकडे आहेत? क्रिस्टलकडे 13,500 आहे. आता याच्यामध्ये मी म्हणजे जो दलालीचा फक्त आकडा सांगतो, दलालीचा फरक्याचा. आता अमरावतीला ही दलाली वाढणार आहे, पूर्वी 3,000 कॉन्ट्रॅक्ट आता 5,000, 2,000 फरक आहे. आणि ऍव्हरेज महाराष्ट्राचं काढलं तर 1200 ते 1400 फरक आहे. आता क्रिस्टलला 60 कोटी रुपयाचा दलालीचा फायदा झाला, फक्त काय मध्ये ती कंपनी आली.
खालच्याच कंपन्या काम करणार आहेत तेच देणार आहेत, मग ह्या कंपनीला मध्ये कॉन्ट्रॅक्ट देण्याचं कारण काय? असंही नाही की क्वालिटी चांगली झाली. अशा तुम्हाला इतक्या बातम्या देतोय बघा, या सगळ्या बातम्यात गेल्या 3-4 महिन्यामध्ये क्वालिटी किती खराब झाली एवढ्या बातम्या त्याच्यामध्ये आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बीव्हीजी ला 60,000 कॉन्ट्रॅक्ट मिळाले, संख्या विद्यार्थी किती कोटीचा दलाली त्याच्यामध्ये त्या कंपनीला मिळाली. आता बीव्हीजी कुठे दिली मला माहित, 30 कोटी रुपये फक्त दलालीचा आकडा आहे, कॉन्ट्रॅक्टचा आकडा नाही. 25% दलाली याच्यामध्ये आहे. ब्रिक्स इंडिया 27,000 विद्यार्थी, खूप चांगला विकास आहे. पण हा सामान्य लोकांचा नाही, मतदारसंघाचा नाही, काही जवळच्या लोकांचा. किती रुपयाचा आकडा हा दलालीचा आहे अंदाजे? हा 150 ते 200 कोटी रुपये. काय हरकत नाही बाबा, भूमिका बदलली काही लोकांनी. डायरेक्ट 200 कोटी मिळत असतील तर असे बरेच भूमिका बदलणारे लोक आहेत. जर आज जेलमध्ये जाणं थांबत असेल आणि त्याच्याच बरोबर 150-200 कोटी मिळत असेल तर काय हरकत आहे, असं चर्चा आता सुरू झालेली आहे. ई गव्हर्नन्स नावाची कंपनी 25 कोटी दलाली त्यांना मिळाली. आता ह्याच्यामध्ये कैलास खुराने किराणा ही साताऱ्याची कंपनी आहे, फोटो लय भारी आहे. पुण्यामध्ये, नगरमध्ये, साताऱ्यामध्ये कुठेही जावा, एवढी मोठी कंपनी त्याला आता त्याच्यातून किती रुपये तर 200 कोटी कमवले जाणार आहेत फक्त या कंपनीच्या बरोबर. आता या ब्रिस्क इंडियाने कॉन्ट्रॅक्ट केला दुकाने साधत. काल एका कार्यकर्त्याला पाठवलं, साबण घेतलाय त्यांच्याकडनं काल, त्याचं प्रूफ वगैरे सगळे आहे. साताऱ्याला आहे कैलास किराणा फूड्स लिमिटेड, एवढं मोठं ऑफिस आहे बघा. अरे काय मोठं काम कर, नागपूरला देणार आहे, अमरावतीला हे देणार आहे. आता ह्याच्याच बरोबर छत्रपती शिवाजी SSS याचा जर तुम्ही अभ्यास केला तर ह्याच्या अगेन्स्ट सिव्हिल पेटिशन आहे. बोगस अनुभव दाखवून ही संस्था अनेक कामं त्यांनी घेतलेली आहेत, नाशिकची आहे, नाशिकची. त्याच्या विरोधात बऱ्याच लोकांनी त्याच्यामध्ये विरोधात गेलेले आहेत. आता वरची कंपनी किराणा फूड आणि ब्रिस्क कोणाची याचा अंदाज तुम्ही काढा. छत्रपती शिवाजी SSK ला वाचवण्यासाठी असंही म्हणलं जातं, आज सत्तेत असताना जो शिंदे साहेबांचा गट आहे त्यांच्या एका त्या भागातल्या नाशिक भागातल्या एका मंत्र्याने ह्याला वाचवलंय का, आपला कार्यकर्ता काय ते मोठं काम मिळालंय आणि त्याच्यातून किती रुपये ते कमवणार आहेत. तर त्याचे 25-30 कोटी रुपये चांगले क्रिस्टल 2-1,000 कोटी मगाशी मी त्याच्याबद्दल बोललेलो आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त GR बदलायचा, GR बदलून त्या त्या लोकांना तितकं फायदा मिळून द्यायचा. DM एंटरप्राइजेस मुंबईमध्ये लालमार टावर मध्ये माणूस पाठवला होता काल. मुंबईमध्ये कुठेही तुम्ही गेला तर तिथे खालच्या बाजूला अशा पद्धतीने एक लिस्ट लावली असते, कुठली कंपनीचं ऑफिस आहे इथं, कोण असतं, काय असतं. तिथे गेल्यानंतर वॉचमॅनला विचारलं, कदाचित वॉचमॅन DVG चा असेल असं मला वाटतं. त्यांना विचारलं, अरे बाबा तिथे DM एंटरप्राइजेस म्हणून माहिती आहे का? म्हणजे कोण हे असलं आम्हाला काय माहित नाही. दुसरं, खाली जे काही पोस्टर लावला जातो जिथं नावं दिली जातात त्याच्यावर कुठेही त्यांचं नाव नाही. ई गव्हर्नन्स बरोबर ह्यांनी कॉन्ट्रॅक्ट तिथे केलेला आहे, त्या तिथं कुठेही त्यांचा नाही. त्यामुळे हे काय चाललंय तर हे दलाली सरकार आहे. 25% ते 40% 50% दलाली हे करतं. तिथं ओल्ड रेट्स आहेत, न्यू रेट्स आहेत, त्याच्याच बरोबर GR आहे, पुढचा GR आहे, हे सगळे डेटा त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे हे आज या सरकारमध्ये काय चाललंय तर फक्त पैसा खाण्याचा प्रकार चालू आहे. आणि मग जेव्हा आम्ही बोलतो, विषय मांडतो, तेव्हा आता आम्ही म्हणलो होतो की 1,000 रुपये मुलांकडनं का घेताय, 100 रुपये घ्या. सरकार म्हणलं नाही, आपल्याकडे पैसे नाही आणि मुलं सिरियस झाली पाहिजे. आता बरे या तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या जवळच्या लोकांना या कंपन्या दलाली देण्यासाठी तुमच्याकडे पैसा आहे, पण गरिबाच्या अडचणी सोडवण्यासाठी पैसा नाही. शेतकऱ्याला 5 रुपये अनुदान तुम्ही बिना अटी द्या असं आम्ही बोलतो, ते न देता एका दूधवाल्या कंपनीला तुम्ही सहजपणे 100-100 कोटी रुपये देता, ह्यासाठी मात्र तुमच्याकडे पैसा आहे. एखाद्या अंगणवाडी सेविकाने तर कोणालाही जर पैसा द्यायचा असेल मानधन वाढून ते देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही, दलाली देण्यासाठी मात्र पैसा आहे. आणि इथं तुम्ही म्हणता की बाबा लो आम्ही कोणालाही पैसे खाऊन देणार नाही, मग हे काय? आणि ह्या फक्त 2 फायली आहेत. काही लोक म्हणतात रोहित पवारांनी फक्त सांगण्यासाठी सांगितलं की 11 फायल आल्या, 2 फाईल लागतायत. दर आठवड्याला एक वेगळ्या फाईल तिथे मी पुढे आणेल आणि त्याच्यातून काय कशा पद्धतीने हे सरकार चालतंय, कशा पद्धतीने मध्ये दलाली केली जाते, कशा पद्धतीने फक्त स्वहिताचा विचार केला जातो. आणि भाषणात मात्र म्हणतात की आम्ही विकासासाठी गेलो, फक्त हे लोकांना कळावं, विकास हा लोकांचा नाही, महाराष्ट्राच्या जनतेचा नाही, हा व्यक्तिगत लोकांचा विकास आहे. आणि 100-100 200-200 कोटी रुपये तुम्ही घेऊन काय घेणार आहे,
तर इलेक्शन मध्ये हा पैसा वापरला जाणार आहे. गुंडांचा वापर या इलेक्शन मध्ये होणार आहे. ह्या पैशाचा गरीबाच्या माथ्यावरचं लोणी खाऊन हा जो पैसा कमवलाय हा पैसा आता इलेक्शन मध्ये येणार आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना सांगतो आणि या सरकारला सांगतो या अधिकाऱ्यांना सांगतो की या कंपनीमध्ये जो भ्रष्टाचार चालाय याच्याबद्दल तुम्हाला स्पष्टीकरण हे द्यावं लागेल आणि आम्ही या बाबतीत लक्ष घालणार आहे. ते पत्र लिहिणारच आहे आणि ज्या ज्या लोकांनी इथे येऊन बोललेलं आहे की आम्ही कुठेही भ्रष्टाचार करून देणार त्या लोकांना सुद्धा आम्ही पत्र सीएमओ ला पण लिहिणार, पीएमओ ला पण लिहिणार आणि याच्यावर लक्ष घालणार. आणि जेव्हा सरकार आपलं सगळ्या फाईल माझ्याकडे आहेत त्याच्यानंतर आम्ही स्वतः लक्ष घालून आमच्या नेत्यांच्या माध्यमातून याच्यावर कारवाई करून जे काय खरंय ते लोकांसोबत आलं पाहिजे. पण हा पैसा जर सामान्य गरीब लोकांचा जर कुणी खाल्ला असेल तो परत दिलाच पाहिजे. आणि जे तुम्ही म्हणताय गरीबांच्या मुलांच्या परीक्षेसाठी तुमच्याकडे पैसा नाही, त्यांना योजना आणण्यासाठी पैसा नाही, सारथी बाल्टी महाज्योती याच्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही, आदिवासी समाजाच्या मुलांना न्याय देण्यासाठी पैसा नाही, तो पैसा हा मिळाला पाहिजे. आणि अशा पद्धतीने जो भ्रष्टाचार होतोय तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे हे सरकार काय आहे तर दलाली सरकार आहे. 25-50% दलाली हे सरकार घेते आणि याच्यावर जर आपल्या सर्वांना कोणाला प्रश्न असतील तर नक्कीच या दोन विषयावर मी बोलण्यासाठी तयार आहे. तुम्ही कुठेही असं विचारू नये की पुढच्या फाईल किती आहेत कुठे. टोटल 11 फाईल आहेत, त्याच्या 2 फाईल आहेत, अजून 9 फाईल आज 2 दिल्या, 9 फाईल आहे. पण हे फक्त ट्रायल आहे, हे फक्त ट्रेलर आहे. इतर फाईल इतक्या मोठ्या आहेत त्या आकडे बघून कदाचित अनेक लोकांनी झोप मोडणार आहे. आणि हे मुद्दे आणत असताना काही लोकांनी मला सांगितलं कशाला अंगावर घेतो. माझं एकच मत आहे, आम्ही भूमिका घेत आदरणीय पवार साहेबांबरोबर आणि स्वाभिमानी महाराष्ट्राबरोबर शिवसेना फुले आंबेडकरांच्या विचारावर राहिलेलो आहे. आम्ही घाबरणारे नाही, आम्ही हे मुद्दे आणत राहणार. ह्या ज्या काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या लोकांसमोर आल्याच पाहिजेत यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करणार. कदाचित याबद्दल माझ्यावर टीका होईल, माझ्यावर कदाचित कारवाई होईल. पण स्वाभिमानी मराठी माणूस यालाच म्हणतात जो कारवाईला स्वतःचा विचार न करता या महाराष्ट्राचा अखंड महाराष्ट्राचा विचार करतो आणि ते आम्ही सर्वजण मिळून करत आहोत. धन्यवाद. आंबेगाव आणि कोल्हापूर आता एवढे तुमच्याकडे कागदपत्र सगळ्यांना बघायला वेळ होणार नाही. नाव सांगा ना. पराग डेअरी आहे जी आंबेगावची डेअरी आहे, प्रायव्हेट कंपनी आहे. त्याच्यामध्ये कोण काय कसं याचा अंदाज तुम्ही सर्वजण काढा. त्याच्याच बरोबर जी कोल्हापूरची डेअरी आहे ती वारणा दूध डेअरी आहे. आता याच्या मागे कोण कसं याचा एक अंदाज करा. आमचं मत एवढंच, तुम्हाला जर सरकार 150 रुपये देते प्रति लिटर आणि इथं जर मार्केटमध्ये दूध स्वस्तात मिळत असेल मग तो पैसा आंबेगावच्या शेतकऱ्याला का नाही मिळाला पाहिजे. आंबेगावच्या शेतकऱ्याला 27 रुपये तुम्ही देता. आमची मागणी आंबेगावच्या शेतकऱ्याला कोल्हापूरच्या शेतकऱ्याला या कंपनीच्या माध्यमातून 100 रुपये जे अतिरिक्त तुम्ही कमवता ते 100 रुपयाचा भाव आमच्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. आणि जर तुम्ही तो भाव देणार नसाल तर मग जे अतिरिक्त पैसे तुम्ही खाल्ले ते परत सरकारला तुम्ही द्यावा आणि सरकारने या लोकांवर कारवाई करावी. कोण मंत्री आहेत आदिवासी विभागाचे, कोण मंत्री आहेत ते कुठल्या समाजाचे आहेत, आदिवासी समाजाचे आहेत, मग त्यांनी या मुलांवर का अन्याय केला, या मुलांच्या नावावर का पैसा खाल्ला ते कुठेतरी सांगितलं पाहिजे. आणि मग आपल्या समाज कल्याण विभागाचे कोण मंत्री आहे याचाही अभ्यास कुठेतरी झाला पाहिजे. त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं का मधल्या नेत्यांना फक्त मोठं करण्यासाठी का दुसऱ्या नेत्याने सांगितलं म्हणून डोळे झाक करून तुम्ही सहजपणे तिथे हे कॉन्ट्रॅक्ट दिले ज्याच्यातून तुम्ही महिन्याला वर्षाला 90 कोटी रुपये 3 वर्षाचे 300 कोटी रुपयाच्या आसपास तुम्ही तिथं भ्रष्टाचार झाला. फक्त काय मध्ये एक कंपनी आणली घरी बसून पैसा कमवायचा. म्हणजे आम्ही सगळ्यांनी कष्ट करून कंपनी वाढवली तर आमच्यावर कारवाई करायची. गरीबाची मुलं कंपनी चालू करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा बँकेतून पैसे मिळत नाही आणि फक्त तुमच्या नेत्यांना पद देता येत नाही तर तुम्ही आता इम्पोर्ट केले दुसऱ्या पक्षातून म्हणून त्यांना 100-100, 200-200 कोटी रुपये तुम्ही देता. अरे काय बाबा करा मध्ये खेळ, हे दलाली सरकार आहे असं साहेब आमचं ठाम मत झालेलं आहे. समाज कल्याण हे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांच्या अंतर्गत येणारा विषय आहे आणि जो आदिवासी विभाग आहे तो अजितदादांच्या अंतर्गत येणारा विषय आहे. पण त्याच्यात खोलात गेलं तर त्यात बीजेपीचे पण नेते दिसत आहेत, त्याच्यात अजितदादांचे नेते सुद्धा दिसत आहेत. म्हणजे म्हणतो ना की आम्ही कष्टातून कंपन्या मोठ्या केल्या आणि त्या कष्टातून मोठ्या केलेल्या कंपन्या राजकारण येण्याआधी त्यात तुम्ही अडचण आणता.
आणि दुसरीकडे तुम्ही राज्यकर्ते आहात, तुम्ही पद उद्भवली आहेत, त्यांना भोगली आहे, आणि मग तुम्ही आधी राजकारणात येतात आणि मग स्वतःच्या कंपन्या काढतात आणि सहजपणे तुम्हाला प्रॉफिट 50-50 150 200 कोटीचा फक्त भूमिका बदलली म्हणून, सत्तेत गेला म्हणून, साहेबांना सोडून गेला म्हणून, हे कितपत योग्य आहे स्वहितासाठी? मात्र भाषणामध्ये तुम्ही बोलत असताना काय बोलता? लोकांसाठी, विकासासाठी. याच्यावर तुम्ही उत्तर द्या. याच्यावर मी कोणावर नाव घेण्यासाठी इथं बसलो नाही. मी फक्त गरिबाचा जो पैसा हा फक्त नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना घशात घालण्याचं प्रकरण जे या सरकारने सुरू केलेलं आहे अशा बऱ्याच फाईल आहेत. शुभचिंतकांनी कदाचित त्या फाईल माझ्याकडे पाठवल्या, तर अजून रिसर्च करून मी काही गोष्टी ऍड केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी कुठेतरी लोकांसमोर याव्यात यासाठी आम्ही बोलत आहोत. आणि भाषण काय करतात तर जाती जातीमध्ये वाद निर्माण करतात आणि त्याच्याच बरोबर धर्माधर्मामध्ये वाद निर्माण करतात. त्याच्याबरोबर पवार साहेबांच्या विरोधात बोलतात, मोठ्या मोठ्या नेत्यांबद्दल बोललं जातं. त्याच्याच बरोबर गेल्या 50 वर्षात काय झालं बोलतात. तुम्ही इथं ते चालू ते बोला ना, आमचं मत आहे की मुद्द्याचं बोला आणि टू द पॉइंट येऊन तुम्ही हा जो भ्रष्टाचार करताय तो कुठे लोकांसमोर आला पाहिजे, एवढंच आमचं सगळ्यांचं मत आहे. त्याच्याबद्दलची अतिरिक्त माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला, पण त्याचं ऑफिस हे मुंबईला आहे, नाव फार करामती आहे हे मी समजू शकतो. छत्रपती संभाजीनगरचा कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळालेला आहे. पण जेव्हा त्या कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्याचा प्रयत्न आम्ही केला, तिथं ऑफिस नाहीये, तिथं पाठी सुद्धा नाहीये. ऍड्रेस तिथला आहे पण पाठी नाही. आणि कदाचित ही कंपनी काही महिन्यांपूर्वी स्थापन झालेली आहे. राजकीय नेत्याची नाव आहे ती कंपनी, याच्यात मी माहिती काढलेली, माहिती घेतली आहे. मी खूप खोलात गेलेलो आहे. राजकीय कुठेतरी याच्यामध्ये वास नक्कीच आहे. पण अतिरिक्त माहिती माझ्यापाशी आल्यानंतर तेही नाव मी तुम्हाला सांगतो. दादा तुम्ही सांगताय फक्त न्याय सीएमला पत्र लिहिणार, पीएमला लिहिणार, ते तुमच्या विरोधात सगळे कोर्टात जातात, ठोस पुरावे असणार, ईडी, सीबीआय, ड्रॉप कोर्ट, असं काय पर्याय तुम्ही सांगताय? सीबीआयकडे आम्ही पत्र देऊ शकतो जास्त. आमची त्यांची खूप जास्त ओळख नाही, नजीकच्या काळामध्ये आमची ओळख झालेली आहे. पण ती खूप चांगल्या पद्धतीची झाली असं नाही. पण नक्कीच याच्याबद्दल पुढे काय करता येईल याच्यात आपलं ते कुठलं आयोग असत राज्य लोक आहेत त्याच्याकडे सुद्धा आम्ही पत्र देऊ आणि याच्यामध्ये शहानिशा करा असं सांगू. पण माझं मत आहे सगळ्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे. विकास म्हणजे खरा काय, स्वतःचा का लोकांचा, असं सांगितलं पाहिजे. कारण भारतात आम्ही कंटाळलो विकास ऐकतो. विकासराव यांचं नाव आहे आता यांनाच असं वाटायला लागलं की विकासच नाव बदलावलं काय, इतकं विकास हे नाव आता बदनाम दुर्दैवाने झालेलं आहे. तुम्ही चार कंपन्या सांगितल्या, बिग्स इंडिया, बीबीजी, क्रिस्टल कंपनी, प्रमुख कंपनी, याच्यामध्ये याच्यामध्ये चार ज्या कंपन्या आहेत याच्यामध्ये क्रिस्टल इंटिग्रेटेड आहे, क्रिस्टल आहे याच्यामध्ये, ब्रिस्क इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आहे, बीबीजी इंडिया लिमिटेड आहे, ई गव्हर्नन्स सोल्युशन आहे. ब्रिस्क इंडियावर ईडीची पण कारवाई नजीकच्या काळामध्ये झाली, 1.5 वर्षापूर्वी, 2 वर्षात. सातारची ही जी आहे कैलास किरण, ऑफिस आहे का तिथे? आहे ना, दुकान आहे, दुकान ते साताऱ्यामध्ये आहे. त्याचा ऍड्रेस मी आपल्या सर्वांना देतो. तिथं सातारा शहरामध्ये ते ऑफिस आहे. बघा आता मी तुम्हाला फोटो देतो पण ऍड्रेस नंतर देतो. तुम्ही जाऊन तिथं बघा, लय भारी ऑफिस आहे. एवढं 1 करोड रुपयाचा कॉन्ट्रॅक्ट दिलाय आणि गरिबाच्या मुलांना पौष्टिक आहार देण्याचा. आणि इथून म्हणजे यांची लॉजिस्टिक सिस्टम किती भारी बघा. साताऱ्यातून नागपूरला देणार आहेत, साताऱ्यातून तिथं अमरावतीला देणार आहेत. फार लॉजिस्टिक चांगली असणारी कंपनी, काय हरकत नाही. आमचं मत होतं की पूर्वी तुम्हाला सब कॉन्ट्रॅक्ट देता येत नव्हतं, मग जीआर का बदलला? आणि ज्या कंपनीला कपडे धुण्याचा, बाथरूम धुण्याचा आणि तिथं सिक्युरिटी गार्ड देण्याचा, हाऊसकीपिंग करण्याचा, अशा लोकांना जेवणाचा, ते सुद्धा गरीब पोरांच्या मुला मुलींच्या जेवणाचा कॉन्ट्रॅक्ट देण्याचं कारण काय? आणि याच्यात जर सरसकट तुम्ही बघितलं, त्या पैशातला फरक काढला, तर डायरेक्ट 200-250 कोटी रुपये हे त्या मध्यस्थी कंपनीला दिले जातात. म्हणजे याला दलालीच म्हणावं लागेल. दादा, फरक त्याच्यावर जी कारवाई झाली ती कारवाई झाल्यानंतर राजकीय मोठे बदल झाले. काही लोकांनी विचार सोडून, भूमिका सोडून सत्य स्थापन झाले.
पण सत्ता स्थापन झाल्यानंतर नुकसान झालं नाही, लोकांचं नुकसान झालं, विचाराचं नुकसान झालं, पण व्यक्तिगत त्या कंपनीचं, त्या कंपनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली चालते त्यांचं खूप नुकसान झालेलं दिसत. उलट नफा, तुझा 50 कोटीचा नफा हा झालेला तिथं दिसतो. तुमच्या जीवाला धोका आहे असं पत्र सुप्रिया साहेबनी पोलीस अधीक्षकांना लिहिलं आहे. त्या दोन विषयावर कोणाचं काय म्हणणं आहे का? हसन मुश्रीफांचे आम्ही नाव घेतो, हसन मुश्रीफांच्या जवळचे जी कंपनी असल्याचे आरोप अनेकदा झाले ते आता सत्तेत आहे. ब्रिक्स कंपनी जे ऑफिस होतं तिथे देखील ईडीचे अधिकारी 24 तास बसले होते. नाव त्याच्यासाठी घेतले की आरोप तसे झाले होते ब्रिक्स इंडिया असं म्हणलं जातं. त्याच्यामध्ये त्यांचे जावई हे डायरेक्टर होते, कंपनीचं जे ऍड्रेस आहे ते कोल्हापूरचं आहे, आणि आपल्या तरी एका कंपनीचं पूर्वीचं ऍड्रेस त्यांच्या घराचा ऍड्रेस आहे. आता मला माहित नाही ते आज त्यांच्यात काय काय आहे. सुरुवात तर त्यांची कुणी केली असेल, विषय नेता नाही, विषय एवढाच आहे. जी सामान्य लोकांची दिशाभूल केली जाते, आम्ही विकासासाठी गेलो, पण विकास हा सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. हा डायरेक्ट सर सकट भ्रष्टाचार आहे. दिवसा ढाळ्या ढवाळ्या जसा लोकांना गोळ्या घातल्या जातात, तसा दिवसा ढवाळ्या इथं पैसे खाण्याचं काम या मंत्रालयामध्ये सुरू आहे. आणि ह्याच्यात मग आमचं एकच मत आहे की ह्याच्यात कारवाई झाली बघा, त्याच्यात स्पष्टीकरण हे आम्हाला राजकीय स्पष्टीकरण आम्हाला नको. आम्हाला आकडे सगळे विप्रूफ तिथं स्पष्टीकरण. चंद्रकांत गायकवाड जे आहेत मुस्लिम होते याच कंपनीवर ईडीची कारवाई हीच कंपनी की मुंबई दोन्ही एकाच मालकाचे आहेत. एक कारखाना चालवते आणि एक स्वच्छतेचं काम करते. आता स्वच्छतेचं काम करते पण ते महाराष्ट्र सरकारची तिजोरी स्वच्छ करायला लागल्यानंतर आम्ही तर त्याच्या विरोधात बोलणार होतो. ठीक आहे, तुम्ही कंपनी स्वच्छ करा, तुम्ही अजून काय स्वच्छ करा, वॉचमन द्या, पण इथं डायरेक्ट तिजोरीवर तुम्ही डल्ला टाकायला लागला आम्ही कसे सांगतो. या कंपनीवरती जेव्हा ईडीची कारवाई सुरू होती तेव्हाची कंत्राटं आहेत, तुमच्याकडे कारवाई सुरू असताना कंत्राटं आहेत की कालावधी वेगळा आहे? माझा अंदाज आहे की हे जे दुधाचे कॉन्ट्रॅक्ट आहे ते 3 महिने आधी राष्ट्रवादी फुटायच्या आधीचा विषय आहे. त्याच्या आधीच कारवाई सुरू, त्याच्या आधी कदाचित ऍडजस्टमेंट आधीच झाली असावी असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि त्यानंतर जी दुसरी कॉन्ट्रॅक्ट आहे ते सुद्धा तसं बघितलं तर पूर्वीपासूनच कॉन्ट्रॅक्ट आहे, म्हणजे मार्च अखेरच ते कदाचित 3 वर्षासाठी कॉन्ट्रॅक्ट आहे, 1 वर्ष आता संपत आलेला असतो. आपले विकास पुरुष जे आहेत ते पूर्वीपासून निर्धावलेले असं म्हणता येईल. पूर्वीचा मुद्दा ज्यांनी कोणी घेतला होता, जे त्या काळचे त्यांचे विरोधक आहे त्यांच्याकडे पुरावे होते, ते सुद्धा एवढे नव्हते बैलगाडी भरून पुरावे होते, त्यांनाच हा प्रश्न विचारला तर बरं होईल. आज काय चाललंय या सरकारमध्ये, आज त्यांना कशी आमिष दाखवली जात, कसं खुश ठेवलं जात, आणि बैलगाडी भरून पुरावे सोडा, बैलगाडी भरून पैसे तिथे दिले जातात, त्याचं आमचं मत आहे. पूर्वी काय झालं हे ज्या नेत्यांनी त्यांचे आरोप केले होते त्यांना विचारलं. राष्ट्रवादीमध्ये जे काही घडलं, राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काही नेते सोडून गेले, तर त्या आधी हे सगळं सुरू होतं आणि त्यासाठी कंत्राटं दिली जात होती असं तुम्ही म्हणाल. आज एवढंच मत आहे की जेव्हा एखादी गोष्ट चुकीची होती तेव्हा जे कुणी विरोधात आहे त्यांनी सुद्धा याचा आवाज उभायला पाहिजे होता. पण तसं काही खूप घडलं नव्हतं, का नाही घडलं हे आज तरी सांगता येणार. पण आजचा निर्णय त्यांचा जो आहे सत्तेत जाण्याचा तो कदाचित अचानक ठरलाय असं आपण म्हणणार नाही. त्याची चर्चा ही खूप पूर्वीपासून होत असावी आणि त्याचाच हा एक भाग असावा असं कुठंतरी या सगळ्या फाईलकडनं जे सत्तेत असणाऱ्या एका नेत्याने दिलेल्या फाईल मधून ते कुठंतरी सिद्ध होत. आता सोरेन जे होते मुख्यमंत्री त्यांची अटक झाली, आता तिथं केजरीवाल साहेब जे त्यांची अटक तिथं झाली. म्हणजे आता जसं आपण जर बघितलं जी गोष्ट 2024 नंतर तर भाजप सत्तेत आली म्हणजे या देशावर हुकुमशाही येईल असं आपण म्हणतो, त्याची सुरुवात ही आतापासूनच त्यांनी केलेली आहे. कुठलेही पुरावे नसताना तुम्ही जर सहजपणे एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला उचलता जेलमध्ये टाकता, म्हणजे जे 2024 नंतर होणार आहे त्याची एक झलक म्हणजे ट्रेलर
कुठेतरी आज भाजपने दाखवलेलं आहे. म्हणून मी सामान्य लोकांना म्हणतोय हे भाजप हे द्वेष करणारा पक्ष आहे, भाजप सुडाचं राजकारण करत आणि मग आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. उद्या जाऊन संविधान आणि लोकशाही कदाचित त्या देशामध्ये राहणार नाही जर भाजप सत्तेत आलं. म्हणून या गोष्टीची नोंद घेत आपल्या सर्वांनी तो निर्णय घेतला पाहिजे. त्याच्याच बरोबर दिल्लीची जी स्वाभिमानी जनता आहे त्या जनतेबरोबर आणि अरविंद केजरीवाल साहेबांबरोबर, तसंच उत्तराखंडची पण जी उत्तराखंड झारखंडची जी जनता आहे त्या जनतेबरोबर सुद्धा महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता आहे. दादा पुन्हा एकदा त्या व्यवहाराबद्दल राष्ट्रवादी कृती दरम्यान किंवा यापूर्वी सगळी डील झाली होती तुम्ही म्हणताय, मग तुम्हाला किंवा साहेबांना सांगणारा ठेवून ती डील करण्यात आली होती की तुम्हाला माहिती होतं म्हणून तुम्ही आवाज उठवला नाही या सगळ्या प्रकारची? आता फाईल माझ्याकडे कुणी दिली, ती फाईल आल्यानंतर अभ्यास केला, अभ्यास केल्यानंतर आम्हाला या गोष्टी समोर आल्या. त्या फाईल आधी आल्या असतात तर मी अभ्यास नक्कीच केला असतात. माझ्याकडे एखादी फाईल आली तर मी व्यक्तिगत हितासाठी वापरत नाही, ती सहजपणे मीडिया समोर आणि मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर देण्याचा प्रयत्न तिथे केला जातो. हे वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी जे काही कुणी करत असतील ते आम्ही तरी करत नाही. राहिला प्रश्न साहेबांच्या बाबतीत, तर साहेबांचा विश्वास या सर्व नेत्यांवर खूप जास्त होता आणि तुम्ही विश्वासघात झालेला हे नक्कीच तिथं बघितलेलं आहे. आणि मग विश्वास टाकून जेव्हा आपण लोकांच्या हिताची कामं होत आहेत अशी अपेक्षा करतो, त्याच्यामध्ये स्वहित सुद्धा जर काही लोक करत असतील तर मग ती जी लोक आहेत त्यांच्यावर कुठे ना कुठेतरी येत्या काळामध्ये कारवाई झाली बरं असं आमचं म्हणतो. दूध आहे हे जे छोटं पॅकिंग आहे 3-3.5 रुपयाचं असतं, हे मोठं जे पॅकिंग आहे ते 8-9 रुपयाचं असतं. याच्यामध्ये यूएसटी दूध वापरलं जातं ते 2-3 रुपये थोडस महाग असतं, त्याला प्रक्रिया केली जाते. आणि त्याच्याच बरोबर याची जी किंमत आहे ही किंमत आहे 16 रुपयाला दूध आहे 200 ml दिसते आणि हे जे आहे हे 70 रुपयाला आहे जे 1 लिटरचं दूध आहे. आणि ह्याच्याच अगेन्स्ट अमूलचं आता दूध आहे, म्हणजे क्वालिटी दूध आहे ना, आपण खूप पितो लागलं तर मी तुमच्या समोर इथे पितो. आता हे दूध जर 74 नाही तर 70 रुपयाला असेल ते जर 150 रुपयाला देत असेल तर दलाली किती रुपयाची, तर 50% दलाली म्हणजे 75 रुपयाची दलाली ही आजच्या काळामध्ये आजच्या काही कंपनीला नेत्यांच्या जवळच्या किमतीला तिथे दिली जाते आणि ही दलाली थांबली बाहेर आणि हे सरकार दलाली सरकार आहे असा आमचा थेट आरोप आहे. हे फक्त जेवणाचं जे तुम्ही बोलला त्यांचं काय दराने जेवणाला त्याच्यामध्ये अमरावती दलं तर 3000 रुपयाच्या आसपास जीएसटी काढला पूर्वीचा, आता तो 5254 रुपये आहे. म्हणजे तिथं अमरावतीला 2024 प्रॉफिट आहे, जे किराणा म्हणजे ब्रिस्क इंडियाला जे काम मिळालंय त्याच्याच 2025 प्रॉफिट आहे, म्हणजे 50% प्रॉफिट आहे. आणि जे इतरांना मिळाले ते 25% प्रॉफिट आहे, म्हणजे ऍव्हरेज 30-35% दलाली या मधल्या कंपनीला सरकारकडनं त्यांना चूक ठेवण्यासाठी खुश ठेवण्यासाठी आणि मंत्रिपद देता येत नाही म्हणून अशा पद्धतीने गरीबाचा पैसा गरीबाच्या पोरांचा पैसा हा तिथं देण्यात आला. आता तुमचे बंधू विपेंद्र पवार प्रचार करत असताना त्यांना घेराव घालण्यात आला, तुमची कोलकात्याचे कार्यकर्ते होते असं सांगण्यात आलं. काल सुप्रिया सुळे यांनी पुणे स्क्रीनला एक पत्र लिहिले, तुम्हाला आणि विपेंद्रांना पोलीस सुरक्षा द्यावी जी मला धोका आहे असं वाटते तुम्हाला? सुप्रिया ताईंचं प्रेम आहे, कुठेतरी त्याच्या मनामध्ये एक शंका आली असावी, त्याचं कुठेतरी एक म्हणतो ना आपल्या कुटुंबाबद्दल काय ऊन आहे हेतूतून त्यांनी ते पत्र दिलं असावं. आणि त्याच्याच बरोबर टीव्हीवर आणि मोठे नेते जे गुन्ह्यांबरोबर फोटो काढतात, मोठ्या मोठ्या जे मर्डर केलेली लोक आहेत त्यांच्याबद्दलची फोटो रील हे आपण बघतो. माझ्या मतदारसंघातल्या एका मोठ्या गुंड्याला अजितदादांनी तिथं जवळ केलं अशी चर्चा आहे, त्या सगळ्या गोष्टीकडे बघून कदाचित त्यांना ती काळजी वाटली असावी. पण आमच्यासाठी सामान्य लोक हे खऱ्या अर्थाने आमचं प्रोटेक्शन विकत घेतले आणि सामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही सर्वजण लढत आहोत. ताईंनी जे पत्र दिलं ते काळजीपोटी दिलं असावं असं माझं मत आहे. पण ते आरोप केलेला आहे त्यांनी शाळेमध्ये, म्हणजे की तुम्हाला आणि योगेंद्र पवारला घेराव घातला असं झालं? टीव्हीवर मी युगेंद्रच्या बाबतीत विषय बघितला. आता कसं आहे की जर गरीबाच्या पोरांना तुम्ही नोकरीवरनं काढत असतात का, त्यांनी साहेबांनी ट्विट केली पोस्ट केली आणि असं एक नाही असे 9-10 त्याच्याच बरोबर काही सामान्य लोकांनी फक्त सुप्रियाताईंचा एक कार्यक्रम घेतला म्हणून त्यांच्या दुकानावर तुम्ही कारवाई करता, दुकान बंद करता. त्याच्याच बरोबर व्यापारी हे पवार साहेबांच्या कार्यक्रमात जायचं म्हणतात आणि तिथं तुम्ही म्हणता की जायचं नाही तर तुमच्याकडे बघतो. हे सगळे
ते लोकांना न पडणार आहे. महाविकास आघाडीतल्या अध्यक्ष असणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवारी जाहीर झालेली आहे, मात्र पुण्यातल्या काँग्रेसच्या उमेदवाराला काँग्रेस विरोध होताना पाहिले. जो निवडून येणारा उमेदवार असतो त्याच्या विरोधात काही ठराविक लोक कधी कधी विरोध नाही तर आंदोलन करत असतात. त्या जो आंदोलन करणाऱ्या लोकांना समजून सांगितलं तर मला असं वाटतं ते स्वीकारतील. आपल्याला आपल्याला तिकीट मिळावं आणि ते मिळालं नाही म्हणून आंदोलन करणं ते खूप योग्य नाही असं मला वाटतं. आपण जर याच्या विरोधात लढत असू बीजेपीच्या तर मग तिथं कुठं ते स्वहित बाजूला ठेवून लढलं जास्त.